कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम अन्य भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। हा कार्यक्रम लोकांपर्यंत आपल्यामार्फत पोहोचावा आणि राजकीय पक्षांपर्यंतही पोहोचावा या दृष्टिकोनातून आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्या सर्वांसोबत घेतली होती। आपल्याला कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगानं 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। या कार्यक्रममध्ये वेगवेगळे टप्पे आहेत। 30 सप्टेंबरला याच्या संदर्भातली जाहीर अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे। त्या अधिसूचनेचं पुनर्प्रसिद्धीकरण 2 वेळा वर्तमानपत्रातून होणार आहे आणि साधारणपणे 6 नोव्हेंबरला दावे आणि हरकती फॉर्म नंबर 18 प्राप्त केले जाणार आहे। ही मतदार नोंदणी डी नोहो पद्धतीने केली जात असल्यामुळं यावेळी 31 ऑक्टोबर 2020 पूर्वी जे पदवीधर आहेत त्या पदवीधरांना आणि जे या जिल्ह्यामध्ये राहत आहेत त्यांना या मतदार नोंदणीसाठी ते पात्र ठरणार आहेत। त्यांनी फॉर्म नंबर 18 आवश्यक ते डॉक्युमेंट दस्तऐवज जर सबमिट केले तर त्यांचं या मतदार नोंदणीसाठी ते पात्र असणार आहेत आणि ते मतदार यादीमध्ये समावेश केला जाणार आहे। अशा रीतीनं फॉर्म नंबर 18 जे प्राप्त झालेले दावे हरकती आहेत त्यांची छाननी केल्यानंतर प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी केली जाणार आहे। त्या प्रारूप मतदार यादीवर पुन्हा दुसऱ्यांदा दावे आणि हरकती घेता येऊ शकतात आणि ते दावे आणि हरकती 9 डिसेंबरपर्यंत आपल्याला घेता येऊ शकतील। तर टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या 30 सप्टेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत फॉर्म नंबर 18 आपल्याला सादर करता येऊ शकेल पात्र असलेल्या मतदारांना आणि त्याची मतदार यादी 30 डिसेंबर 2023 अंतिमरित्या प्रसिद्ध केली जाणार आहे। या मतदार नोंदणीसाठी मग जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 31 ऑक्टोबर 2020 पूर्वीचं पदवीधर असणं आणि या जिल्ह्यातला रहिवासी असणं रेसिडन्स असणं हे अत्यावश्यक बाब आहे। वेगवेगळ्या ज्या शासनमान्य संस्था आहेत महाविद्यालय आहेत ॲथोराइज असलेल्या युनिव्हर्सिटी आहेत अधिकृत विद्यापीठ आहेत महाविद्यालय आहेत त्यांची यादी माननीय भारत निवडणूक आयोगाकडून आणि माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध होणार आहे। ती यादी आपण आपल्यामार्फत जनतेला उपलब्ध करून देणार आहोत। मागच्या वर्षीचा विचार करता यावर्षी ही मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी हा आमचा मानस आहे। या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। मागच्या वर्षीचा विचार केला तर फक्त 46,000 मतदार नोंदणी झाली होती, यावेळेला ती वाढवावी असं मी राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे। राजकीय पक्षही या बाबतीमध्ये त्यांच्यामार्फत प्रचार आणि प्रसिद्धी करून पात्र असलेल्या सगळ्या मतदारांना यामध्ये आवाहन करणार आहेत। हा कार्यक्रम जो भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे तो मतदार नोंदणीपुरता आहे। आपल्या प्रेसपूर्वी राजकीय पक्षांची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये त्यांनी मतदान प्रक्रियेच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केले होते की मतदान केंद्र किती असावे, अर्थात हा सगळा मतदार नोंदणी अंतिम झाल्याच्या नंतरचा टप्पा असल्यामुळं त्यांच्या सूचनांचा त्यावेळेला निश्चितपणानं रास्त विचार भारत निवडणूक आयोग करणार आहे ही त्यांना कल्पना दिलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। आपल्यामार्फत आपल्या सर्वांच्या मार्फत माझी सर्व जनतेला आणि पात्र असलेल्या मतदारांना विनंती आहे की ठाणे जिल्हा खूप मोठा आहे आणि या जिल्ह्यामध्ये पात्र असलेल्या पदवीधरांची आणि याच जिल्ह्यात राहणाऱ्या पदवीधरांची संख्या मोठी असल्यामुळं यापूर्वी जसं झालं त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर आणि प्रत्येक पात्र असलेला पदवीधर या प्रक्रियेचा आणि मतदार नोंदणीचा भाग झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। आपणही वेळोवेळी या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भातलं जे प्रचार आणि प्रसिद्धी सर्व जनतेपर्यंत करतायत त्याबद्दलही सगळ्या मीडिया हाऊसेसचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो। आजच्या या प्रेसलाही आपण सर्वजण उपस्थित होतात आणि यालाही आपण व्यापक प्रसिद्धी देणार आहात याची मला खात्री आहे। आपला सर्वांचा आभारी आहे, धन्यवाद। या मतदार कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी यावेळेला भारत निवडणूक आयोगानं ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म स्वीकारण्याच्या संदर्भातले निर्देश प्राप्त झालेले आहेत। त्याच्या संदर्भातल्या सगळ्या मॉडॅलिटीज म्हणजे फॉर्म कशा पद्धतीनं स्वीकारायचा आहे, डाउनलोड करायचा आहे का ऑनलाईन भरायचं आहे, सबमिशन करायचं आहे, याच्या संदर्भातली सगळी अधिकृतता आपली जी जाहीर प्रसिद्धी किंवा होणार आहे पहिली प्रसिद्धी त्यामध्ये निश्चितपणानं असणार आहे। याशिवाय एका मुद्द्याच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण मिळालेलं आहे ते असं की काही मुलींची लग्न झाल्यानंतर सगळ्यांचीच अर्थात लग्न झाल्याच्यानंतर पूर्वीचं नाव आणि नंतर लग्नानंतरचं नाव याच्यामध्ये जो बदल असतो तो बदल योग्य पद्धतीनं या मतदार यादीमध्ये रिफ्लेक्ट व्हावा आणि त्यांना मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी अशा एखाद्या दस्तावेजाचा वापर केला जावा की ज्याच्यामध्ये या दोन्ही नावाचा उल्लेख आहे। तर असं पॅन कार्ड हे एक दस्तावेज आहे ज्याच्यामध्ये दोन्ही नावं उल्लेख असतात, तर ते ग्राह्य धरण्यासाठी आयोगाने आपल्याला परवानगी दिलेली आहे। त्यामुळं काही महिलांच्या बाबत ज्यांचं असा प्रसंग किंवा अशी अडचण उद्भवू शकते तो त्याचं निराकरण यामुळे होणार आहे।